आजची आपली रेसिपी आहे नीर डोसा। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। मी या ठिकाणी एक वाटी भिजवलेला तांदूळ घेतलेला आहे। हे तांदूळ मी 4 तासांसाठी पाण्यामध्ये भिजू दिलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी ओला नारळ, त्याचे मी जे विटकरी काप असतात ते काढून टाकलेले आहेत। प्रथम आपल्याला हे दोन्ही साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे। आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहोत आणि हे दोन्ही साहित्य आपण मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत। आपल्याला नीर डोसा बनवण्यासाठी बॅटर खूप मऊसूत असं बनवायचं आहे। या ठिकाणी आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया। मी या ठिकाणी सर्व बॅटर एका बाऊलमध्ये काढलेलं आहे। आपण ते अगोदर मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे। नीर म्हणजे पाणी। या डोशाचं बॅटर बनवताना आपल्याला ते बॅटर पाण्यासारखं बनवायचं असतं। तुम्ही बघू शकताय आपलं बॅटर पाण्यासारखं खूप पातळ असं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकताय। आता आपण याचे डोसे बनवून घेणार आहोत। डोसा बनविण्यासाठी मी या ठिकाणी पॅन मध्यमाचेवर गरम केलेला आहे। प्रथम आपण त्यावरती थोडंसं तेल टाकून ते टिश्यू पेपरने अशा पद्धतीने पुसून घेणार आहोत आणि त्यानंतर एखाद्या वाटीच्या साह्याने डोशाचं बॅटर तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून टाकणार आहोत। आपल्याला बॅटर टाकण्या अगोदर डोशाचं पीठ छान हलवून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी बॅटर व्यवस्थित असं तव्यावरती पसरवून टाकलेलं आहे। आता आपण मध्यमाच्यावर 2 मिनिटांसाठी डोसा भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या डोशाचा रंग बदललेला आहे। आणि आपल्या डोशाच्या कडा देखील मोकळ्या झालेल्या आहेत। आता आपण डोसा पलटी करणार आहोत। आपला डोसा खूप मऊ असा आहे आणि खूप पातळ असा देखील आहे। या ठिकाणी आपला डोसा भाजून झालेला आहे। आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। प्लेटमध्ये काढण्या अगोदर आपल्याला अशा पद्धतीने त्याची घडी घालून घ्यायची आहे। आपण आता अशाच पद्धतीने बाकी डोसे देखील करून घेणार आहोत। दुसरा डोसा बनवण्याच्या अगोदर आपल्याला टिश्यू पेपरने पॅन व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच दुसरा डोस्याचं बॅटर तव्यावरती टाकायचं आहे। मी या ठिकाणी दुसरा डोसा देखील भाजण्यासाठी ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकता डोस्यांना किती छान अशी जाळी पडत आहे आणि डोसे पातळ देखील होत आहे। या ठिकाणी आपली डोशाची एक बाजू भाजून झालेली आहे। आता आपण तो पलटी केलेला आहे। तुम्ही बघू शकता आपले डोसे किती छान असे होत आहेत। अशा प्रकारे झटपट होणारे नीर डोसे तयार आहेत।